ऐकताय ना या चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आजच्या कथेचं नाव आहे तो ट्रेन स्टेशनवर थांबली आणि गाडीत तो चढला उंच थोडासा स्थूल काळा रंग बेंबीखाली नेसलेली झिरझिरीत जीर साडी केसांचा सा अंबाडा बांधलेला भडक मेकअप केलेला त्याला दारातल्या बायकांनी पटापट बाजूला सरकून आज झाला वाट करून दिली आत आल्यावर त्यांनी विशिष्ट पद्धतीने टाळ्या वाजवायला सुरुवात केली ज्या बाई समोर तो हात पसरेल ती बाई त्याला ताबडतोब पैसे देत होती एका मुलीने मात्र त्याला पैसे द्यायला नकार दिला म्हणाली चल आगे ज्या भीक मंगे मैं कुछ नहीं नाही त्याने त्याच्या भसाड्या आवाजात बोलायला सुरुवात केली ए जादा शाली मत बन जल्दी से पैसा दे नाही तर तुमको मेरी बदुआ लगेगी मालूम तरी तिने काही पैसे दिले नाहीत तो पुढच्या कंपार्टमेंट मध्ये निघून गेला आजूबाजूच्या बायका त्या मुलीला बोलायला लागल्या कशाला उका ओढवून घेतेस पटकन पैसे द्यायचे मोकळं व्हायचं तेवढ्यात तो परत आला त्याने हातातली चिल्लर समोरच्या बाईच्या हातावर ठेवली आणि म्हणाला येले अम्मा थोडी देर केली संभाल मग तो त्या मुलीच्या समोर येऊन उभा राहिला जोर जोरात टाळ्या वाजवायला लागला आणि म्हणाला क्या लागतय ऐसे दर दर की ठोकरे खाते भीख मांगना क्या मेरे को अच्छा लगता है अपनी मर्जी से आई क्या मैं इस धंधे में अरे नसीबत ऐसा बेकार क्या करेगा मेरे को फौज में भर्ती हो क्या अपने देश की सेवा करनी थी पर हम लोगों को कौन लेता है फौज में तुझ बता लेता क्या छक्का बोल के हमको तुम लोग चिड़ाता है क्या हम लोगों को दिल नहीं है क्या हमको भी बुरा लगता है तुम लोग जैसा जिंदगी जीने का हक हमको भी है बोलो है कि नहीं तुमको मालूम मैं अब भी देश की सेवा करती है कैसे करती है बोल किधर भी कैंप लगता है ना रक्तदान का तो मैं चली जाती है उधर किधर पानी भर गया भूकंप आ गया तो मैं उधर जाती है लोगों को मदद करने को हफ्ते में एक दिन की कमाई मई अनाथ बच्चों की संस्था में देती है और तेरे जैसे लोग है कि हमको भिकम बोलते तो परत मगा बाईक उभा आईला तिने तिचा रुमाला चिल्लर तेला परत के लिए मेरी अम्मा मेरे आम्हा संभाली असं म्हणून त्याने एक नाणं चावलं आणि तिला दिलं बोलला अम्मा तेरा संसार फले फुले तेरे बच्चे तरक्की करे त्या बाईने ते नाणं डोक्याला लावून पर्समध्ये ठेवलं मग काय सगळ्या बायकांमध्ये त्याच्याकडून नाणं चावून घ्यायची चढावडच लागली त्या बदल्यात त्याची बऱ्यापैकी कमाई झाली जड झालेली पर्स त्याने ब्लाऊजमध्ये ठेवली आणि बोलला आपने देश के जवानो केली डोळे मिटून त्याने गायला सुरुवात केली हे मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पानी मनापासून गायलेलं ते गाणं ऐकून बायकांचा पूर्ण डबा स्तब्ध झाला तो पुढच्या स्टेशनवर कधी उतरून गेला हे कोणालाच कळलं नाही आजचा आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर ऐकताय ना या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब